शहरात महाविकास आघाडी खासदार निलेश लंके आणि बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठान ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात खासदार निलेश लंके स्वतः हातात झाडू घेऊन या अभियानात उतरले होते. खासदार निलेश लंके म्हणाले की स्वच्छ भारताचं स्वप्न साकारण्यासाठी महात्मा गांधी यांच्या विचारांची आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याची गरज आहे. स्वच्छतेवर नागरिकांचे आरोग्य टिकून आहे. राजकारणातील आणि समाजातील स्वच्छतेसाठी महाविकास आघाडी कटिबद्ध असून येणाऱ्या काळात पूर्ण शहराची स्वच्छता झाल्याशिवाय थांबणार नसल्याचं त्यांनी सांगितलंय. दिलदार सिंग बीर म्हणाले की स्वच्छतेला सुरुवात स्वतःच्या घरापासून करण्याची गरज आहे. परिसर स्वच्छ असल्यास रोगराईमुक्त शहर होणार आहे. शहरात मोठ्या प्रमाणात साथीचे आजार पसरले असून यासाठी सर्वांनी स्वच्छता पाळण्याचं आवाहन त्यांनी केलंय. योगीराज गाडे यांनी शहर कचरामुक्त आणि राजकारणातील घाणमुक्त करण्यासाठी महाविकास आघाडी एकजुटीनं कार्यरत आहे. ही स्वच्छता झाल्यास नगरकरांना मोकळा श्वास घेता येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. महात्मा गांधींनी जो संदेश दिला स्वच्छतेची मोहीम आज आम्ही सर्व नगरवासियांनी राबवली. दिलदार सिंग बीर यांच्या प्रभागामधून या स्वच्छता मोहिमेला सुरुवात केलेली. शेवट गांधींच्या पावलाव पाऊल ठेवून चालणारे आम्ही सर्व त्या ठिकाणी कार्यकर्ते आहोत आणि येणाऱ्या कालखंडामध्ये पूर्ण नगर शहर स्वच्छ करण्याची सुद्धा ही मोहीम आज जी हाती घेतली त्या मोहिमेच्या माध्यमातून पूर्ण नगर शहर आम्ही स्वच्छ करणार आहे लवकरात लवकर. त्याचबरोबरीने आज नेत्र तपासणीचं शिबिरसुद्धा आमचे योगीराज गाडे यांच्या संयुक्त विद्यमानाने घेतलं जाणार आहे. सर्वांना आम्ही महात्मा गांधी जयंतीच्या शुभेच्छा देतो. आज गांधी जयंतीनिमित्त आम्ही आमच्या मंडळातर्फे वार्ड क्रमांक 9 मध्ये स्वच्छता अभियान राबवले आणि यासाठी आम्ही प्रमुख पाहुणे म्हणून आमचे लाडके खासदार निलेशजी लंके साहेब यांच्या नेतृत्वाखाली या भागातील ज्या ठिकाणी काही घाण वगैरे साचली होती ती सगळी स्वच्छ करून घेतली. स्वच्छता अभियान निमित्त मी नगर शहरातील सर्व नागरिकांना एक आवाहन करतो की ज्या ज्या भागात त्यांना अशी काही समस्या असन त्यांनी नगरसेवक योगीराज गाडे यांना संपर्क करावा. ते त्या त्या ठिकाणी खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली उपक्रम राबवतील. स्वच्छता अभियान राबवताना संपूर्ण म्हणजे स्वच्छतेची सुरुवात ही आपण आपल्या स्वतःच्या घरापासून आपल्या परिसरापासून करायला पाहिजे आणि सर्व नगरवासियांना आणि संपूर्ण भारतात प्रत्येकाने स्वच्छतेचं एक चांगले उपक्रम राबवून स्वच्छता ठेवली पाहिजे जेणेकरून आपल्या सर्व नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार नाही आणि चांगले राहील. तिचे निमित्त साधून बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठानच्या वतीने आज आपल्या बागडपट्टी आणि प्रभाग क्रमांक 9 मधील सर्व नागरिकांसाठी डोळे तपासणी व मोफत चष्मा वाटप शिबिर आयोजित करण्यात आले होते. आत्ता नुकतंच खासदार नगरचे खासदार निलेशजी लंके साहेब यांच्या हस्ते आत्ता उद्घाटन झाले आहे शिबिराचे. तसेच आत्तापर्यंत जवळपास 300-400 रुग्णांची तपासणी झाली. तसेच त्यांना मोफत चष्मेही देण्यात आले. संध्याकाळपर्यंत हा आकडा आणखीन 700-800 वाढण्याची शक्यता आहे. तसेच आम्ही बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठानच्या माध्यमातून वर्षभर विविध उपक्रम आम्ही राबवत असतो. त्या उपक्रमामध्ये समजा आम्ही रक्तदान शिबिर असेल, गोशाळेत चारा वाटप असेल किंवा रक्तदान शिबिर असेल, गोरगरिबांना ब्लँकेट वाटप असेल, अनाथ आश्रमात वृद्धाश्रमात धान्य मदत करणे किंवा त्यांना गरजोपयोगी साहित्य मदत या प्रकारे आम्ही मदत करत असतो. तसेच आजच्या या शिबिराला थोरात आय केअर तसेच अंजली चष्मावाले आणि नगरसेवक योगीराज गाडे यांचे आम्हाला मोलाचे सहकार्य लाभले त्याबद्दल आम्ही सर्वांचे आभार व्यक्त करतो. NTV न्यूज मराठी अहमदनगर.